हदगाव तालुक्यातील नटराज कॉटन जिनिंग मधील पत्रे उडून अतोनात नुकसान। तामसा येथील नटराज जिनिंग कॉटन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वादळी वाऱ्यात अतोनात नुकसान। हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या तामसा येथील नटराज कॉटन प्रायव्हेट लिमिटेडचे वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले। यात येथील लोखंडी शेडचं पूर्णपणे वाऱ्यामुळे नुकसान झालं। या शेडखालील कापसाचे अतोनात नुकसान झाल्याचं दिसतंय। तेज हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आज वादळी वारे व पावसामुळे नटराज जिनिंगचे पत्रे मोडून पडल्यामुळे 2500 क्विंटल कापूस हा पाण्यामध्ये गेला व 80 लाखाचे शेड मोडून पडले आहे। यात कुठलीही जीवितहानी झाली नाही असे येथील जिनिंगच्या मालकाने सांगितलं आहे। प्रतिनिधी गजानन जिदेवारसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हदगाव। आज जो अचानक तेज हवा आंधी हुई है, बारिश हुई है, उससे हमारा एक शेड गिर गया है। करीब 70-80 लाख रुपया शेड खत्म हो गया है और उसके नीचे जो 2 से 2500 क्विंटल जो कपास था वो पानी से पूरी तरह भीग के खत्म हो चुका है। किसी ढंग की जनहानि नहीं हुई है लेकिन काफ़ी नुकसान उठाना पड़ा है हमें। तो शासन से विनती है कि यथासंभव सहायता करने की कृपा करें। ओके, वादळी वाऱ्यामुळे आज फार मोठं नुकसान झालेलं आहे। शेड पूर्ण जमीन लेवल झालेलं आहे। 2500 क्विंटल कापूस पण पूर्णपणे खराब झालेला आहे। काही कापूस वाहून पण गेलेला आहे। तर किती थोडंफार नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यामुळे जीवत आणि या काही पुन्हा मार झुकून झालेलं नाही, पण कापूस आणि शेडचं नुकसान झालेलं आहे आणि भरपूर प्रमाणात आतमध्ये पिकअप अडकून पडलेले आहे। आतमध्ये त्याच्यावर शेड पूर्णपणे पडलेला आहे आणि कापसाचं पण आतोनात नुकसान झालेलं आहे।